ही छानसी गोंडस कालवड या गाईच्या पोटी जन्माला आली असली तरी तिचे मायबाप किंवा मातापिता मात्र भिन्न आहेत, वेगळे आहेत. अलीकडच्या काळामध्ये जे तंत्रज्ञान आपण मनुष्यजातीमध्ये मनुष्य प्राण्यांमध्ये अनुभवतो किंवा ज्याचा विकास झाला आहे ते म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान. तेच तंत्रज्ञान या वासराच्या बाबतीत या कालवडीच्या बाबतीत या ठिकाणी वापरण्यात आलं आणि थारफारकर जातीचं हे पिल्लू ही कालवड या संकरित गाईच्या पोटी जन्माला आली अशी ही थारफारकर टेस्ट ट्यूब कालवड. कसं सगळं घडून आलं आणि महत्त्वाचं म्हणजे की राज्यातल्या विद्यापीठांमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी म्हणून पशुसंवर्धन आणि संशोधन प्रकल्प चालतात त्या ठिकाणचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. आपल्यासोबत डॉक्टर सोमनाथ माने सर आहेत, या विभागाचे प्रमुख. सर, खूप काही घडत असतं या क्षेत्रामध्ये, पण ही बाब म्हणजे दुर्मिळ होत चाललेली गायीची जात जतन करण्यासाठी म्हणून केलेला हा प्रयोग, याविषयी आम्हाला माहिती सांगा. पहिल्यांदा मी सांगतो की महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प हा 2020 साली चालू केला. देशामध्ये एकूण 53 देशी गायीच्या जाती आहेत, त्यापैकी फक्त 5 जाती ह्या दुधासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये सहवाल, गीर, राठी, थारपारकर आणि रेड सिंधी ह्या 5 गायींचं आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, दूध उत्पादन क्षमता किती आहे, त्याचं फॅट पर्सेंट आपल्याला किती भेटत आहे, याविषयी तुलनात्मक अभ्यास आपण ह्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून करत आहो. आणि ह्या जनावरांची, ह्या गायींची संख्या वाढवण्यासाठी, ह्या ब्रीडची लुप्त पावत असलेल्या ह्या ब्रीडची संख्या वाढवण्यासाठी आपण ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे. त्याला आपण IVF म्हणतो किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतो किंवा टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान म्हणतो. ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण प्रयोगशाळेमध्ये दाता गायीपासून आपण जे स्त्री बिजांड आहेत ते आपण गोळा करतो आणि प्रयोगशाळेमध्ये उच्च दर्जाचा उच्च वंशावळ असलेला जो वळू आहे त्याचा वीर्य वापरून आपण त्यापासून प्रयोगशाळेमध्ये भ्रूण तयार करतो आणि तो भ्रूण 7 दिवसाचा झाल्यानंतर आपण ह्या संकरित गायी असो किंवा आपल्या गावठी गायी असो किंवा देशी गायीमध्ये सुद्धा आपण हा प्रत्यारोपण त्याचं करू शकतो. अशा परीक्षा नळीमध्ये स्त्री आणि पुरुष बीज अंकुरलं असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे त्याच्यामध्ये जीव तयार झाला आणि तो नंतर मग गायीच्या आपण गर्भामध्ये सोडला. हो, बरोबर, अगदी बरोबर आहे. याचप्रमाणे आपण हे भ्रूण प्रयोगशाळेमध्ये तयार झाल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त संकरित गायींचा वापर या ठिकाणी केलेला आहे. कारण जो आपण हार्मोनल प्रोटोकॉल देत असतो त्याला रिस्पॉन्स संकरित गायी खूप चांगल्या पद्धतीने देते. आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश, आपली जी संकरित गाय आहे ती दूध उत्पादनसुद्धा सर्वसाधारणपणे 10 लिटरपासून ते अगदी 15-20 लिटरपर्यंत आहे. त्या वासरालासुद्धा चांगल्या प्रकारचं दूध मिळून आपल्याला चांगल्या प्रकारची कालवड या ठिकाणी तयार करता येत आहे. आता ही कालवड मोठी झाल्यानंतर हिचं साधारणपणे काय वैशिष्ट्य असतात, ती किती दूध देते, कशा पद्धतीचे त्याचे वेत असतात? आता ही कालवड जर पाहिलं तर तिच्या आईचं नाव हे थारपारकर 133 आहे आणि तिची दूध उत्पादन क्षमता प्रतिवेत 3296 लिटर प्रतिवेत आहे. आणि ह्या कालवडीचे जे वडील आहेत त्यांचं नाव फेथफुल आहे आणि त्या ओळूच्या आईची दूध उत्पादन क्षमता 3500 लिटर प्रतिवेत आहे. ह्या दोघांचा आपण संकर करून यातून हे भ्रूण तयार केलं होतं आणि नक्कीच आम्हाला अपेक्षित असं आहे की ह्या कालवडीपासून आपल्याला प्रतिवेत 3000 लिटर एवढं दूध मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे. म्हणजे असल देशी वंशाच्या गायीपासून मिळणारं दूध दुप्त हे आपल्याला या अशा पद्धतीने अशा प्रयोगातून लाभणार आहे. हो, नक्कीच लाभणार आहे. आणि ह्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आम्ही याआधी सहवाल असेल, गीर असेल, ह्या गायींवरती सुद्धा भ्रूण प्रत्यारोपणचा प्रयोग केलेला आहे. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरती जे काही डेअरी आहे त्यामध्ये केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये सुद्धा सहवाल आणि गीर या गायींचे भ्रूण प्रत्यारोपणाच्या माध्यमातून कालवडी जन्माला आलेले आहेत. आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे 25 कालवडी जन्माला आलेल्या आहेत आणि अजून आपल्याला एक पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये एक 10 ते 15 कालवडी जन्माला येतील आणि पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही हे 200 कालवडी या ठिकाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार करण्याचा मानस आहे. त्या बाबतीत तर थारचं वाळवंट पार करण्याची क्षमता असलेलं हे थारफारकर वासरू किंवा कालवड आणि अशा कालवडींच्या
जन्माला घालण्यासाठी सुरू असलेले हे प्रयोग निश्चितपणे कौतुकास्पद आहेत. देशी गायींचा वंश वाढावा, त्यांचं संवर्धन व्हावं आणि त्यायोगे आपल्याला देशी गायींचं दूध दुप्त प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून अशा प्रयत्नांना निश्चितपणे वेगळं असं मूल्य आहे. प्रियोजित नितीन ठाणवरचं, अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे. विकासाचा ध्यास म्हणजे